समाज सुधारल्याचा कितीही कंठशोष केला, हुंडा पद्धती कमी झाली आहे असे कितीही दावे केले, समाज आधुनिक झाल्याचा आणि या कुप्रथा आपण आता पाळत नसल्याचे कितीही दावे केले तरीही प्रत्यक्षातील परिस्थिती काही निराळीच आहे। हुंडा प्रथा कमी झाली आहे व आता हुंड्यासाठी फारसे कोणी अडून बसत नसल्याचे सांगितले जाते। मात्र असं असलं तरी येन केन प्रकारे हुंडा हा घेतलाच जातो। तुम्ही म्हणाल मी हे सगळं पुराण का लावतोय बरं, त्याला कारणही तसंच घडलंय। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या घोषणेमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। बिहार सरकारच्या सामाजिक सुधार अभियानाचे उद्घाटन करताना त्यांनी एक घोषणा केली आहे, ज्या विवाहात हुंडा घेण्यात आलेला नाही अशाच विवाह समारंभात यापुढे आपण हजर राहणार असल्याचं नितीश कुमार यांचं म्हणणं आहे। आता तुम्ही म्हणाल की एखाद्या विवाहात हुंडा घेण्यात आलाय किंवा नाही हे कसं बरं कळणार, तर त्याच्यावरही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उत्तर दिलंय। हुंड्याशिवाय जुळवून आलेल्या विवाह समारंभाच्या आमंत्रण पत्रिकेवर याचा स्पष्ट उल्लेख करायला हवा। ज्या आमंत्रण पत्रिकेवर हा विवाह हुंड्याशिवाय होत असल्याचं स्पष्टपणे छापलेलं असेल अशाच विवाह सोहळ्यास आपण हजेरी लावणार असल्याचं नितीश कुमार यांचं म्हणणं आहे। आता तुम्ही म्हणाल वधू आणि वर पक्षानं संगनमत करून हुंड्याची गुपचूप देवाणघेवाण करून पत्रिकेवर खोटा मजकूर छापला तर काय करायचं, त्याचं काय मंडळी? आपल्याकडं प्रत्येक कायद्याला पळवाट असते, म्हणून आपण काय फक्त पळवाटांनाच महत्व द्यायचं का? याबाबतचे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।